जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आजपर्यंत महाराष्ट्राचे किती मुख्यमंत्री झाले त्यांनी किती आमदार किती खासदार किती आपण मुख्यमंत्री केले या महाराष्ट्रानं परंतु त्यांनी या महाराष्ट्रासाठी काय केले हा माझा एक प्रश्न आहे मित्रांनो मित्रांनो हे जेवढे आमदार खासदार जेवढे मुख्यमंत्री झालेत त्यांनी फक्त आपली घरं भरायचे कामं केलीत त्यांनी फक्त पैसा कमवायचा काम केलं आहे जनतेसाठी काहीच केलं नाही महाराष्ट्रासाठी काहीच केलं नाही त्यांनी तुम्ही कोणताही आमदार बघू शकता तुमच्या एरियामधला तुम्ही बघा त्यांचं आधी काय होतं त्याच्यापेक्षा काही नव्हतं पण आता सध्या त्याचं त्याच्या वि त्याच्या गावात एक घर त्याच्या तालुक्यामध्ये एक घर जिल्ह्यामध्ये एक घर पुण्यामध्ये एक घर मुंबईमध्ये एक घर दिल्लीमध्ये एक घर विदेशातसुद्धा घर आहे त्यांचे प्लॉटिंग आहे खूप काही आहे यांचे मॉल्स आहेत त्यांचे काही पण आहे हे कुणाचा आहे पैसा एवढा पैसा भेटतो यांना तर नाही मित्रांनो हा आहे भ्रष्टाचाराचा पैसा हा महाराष्ट्र लुटून ह्यांनी एवढे पैसे गोळा केले आहेत तमाम राजनैतिक पार्टी महायुतीवाले असो का महाविकास आघाडीवाले असो फक्त माझा एकमेव नेता राजसाहेब ठाकरेचे यांना सबक शिकवू शकतो मी एक मुस्लिम आहे परंतु मी राजसाहेबांना मानतो कारण राजसाहेब हे महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी लढणारं एकमेव नेतृत्व आहे महाराष्ट्रात सध्याच्या घडीला असं मला वाटतं आहे मित्रांनो एकदा राजसाहेबांना संधी देऊन नक्कीच बघा ते पाच वर्षात महाराष्ट्राचा विकास करतील आणि असल्या भ्रष्टाचारांना उचलून जेलमध्ये टाकतील याचा पण विश्वास आहे आणि आपल्याला पण असावा कारण आजपर्यंत आणि खासदारांनी आहे काय महाराष्ट्रासाठी फक्त लुटायचं काम केलं आहे सगळ्यांना माहिती आहे परंतु बोलण्यासाठी सगळे घाबरतात हे दोन्ही सारखेच फक्त एकदा राजसाहेबांना संधी देऊन बघू आपण आणि मित्रांनो कमेंटमध्ये जय महाराष्ट्र जरूर लिहा